महाराष्ट्रातील विधिमंडळाच्या राजकारणाला एक गौरवशाली परंपरा लाभलेली आहे। या विधिमंडळाचं पावित्र्य आणि या विधिमंडळाची गरिमा जपण्याचा प्रयत्न आजवर झालेला आहे। विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दरम्यान सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधकांनी घोषणा करणे ही काही नवीन बाब नाही, परंतु या वेळेच्या अधिवेशनात जो काही सत्तेचा घोडाबाजार झाला होता, या घोडेबाजारावरून घोषणा होणं फार सहज स्वाभाविक होतं आणि ज्याचा भाग म्हणून 50 खोके एकदम ओके यासारख्या घोषणा विधिमंडळाच्या पायरीवरती झाल्या। परंतु असं म्हणतात की खरं बोलल्यावर सख्या आईलाही राग येतो, त्यामुळे 50 खोके एकदम ओके ही घोषणा इतकी जिव्हारी लागली विरोधकांच्या की विरोधकांना त्यावर काय करावं ते सुचत नव्हतं। विरोधकांची बाजू जर इतकी खरी असती तर विरोधकांनी त्यावर तात्काळ काही मांडणी केली असती, परंतु असं काहीच घडलं नाही। उलट यासाठी काय करायचं यासाठीचा पूर्वनियोजित कट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि या पूर्वनियोजित कटासाठी 3 दिवसाचा वेळ घेतला गेला आणि त्यानंतर आत्ता ज्या पद्धतीने विरोधकांनी घोषणाबाजी केली, मातोश्री ओके, बारामती ओके या घोषणा दिल्या, या घोषणा म्हणजे उलटा चोर कोतवालकडे डाटे आहे। ज्या सर्वसामान्य लोकांना अगदी वर्षापर्यंत पोहोचण्याची क्षमता ज्या मातोश्रीने तयार केली, त्याच मातोश्रीबद्दल जेव्हा हे लोक बोलतात तेव्हा या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की सूर्याकडे वर तोंड करून थुंकलं तर त्याचा परिणाम काय होतो। त्यामुळे जो काही गोंधळ विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज बघायला मिळाला, जी हाणामारी, धक्काबुक्की किंवा भाजपच्या सदस्यांची अरेरावी, ती गुंडागर्दी, हे सगळं भांडण, हे सगळं महाराष्ट्राची जनता बघत आहे। आणि महाराष्ट्राची जनता आपल्याला जरी आज जाब विचारत नसेल तरी महाराष्ट्राची जनता आपली योग्यता काय आहे हे संसदीय राजकारणात मतपेट्यांमधून दाखवणारच आहे। परंतु किमान या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी याचे भान ठेवायला हवे की आपण जे वर्तन करत आहात ते वर्तन महाराष्ट्र बघत आहे आणि महाराष्ट्राच्या एकूण नजरेमध्ये आपली प्रतिमा काय तयार होते याचा तरी किमान विचार या सगळ्या लोकांनी करायला हवा।